बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहूया आजची महत्त्वपूर्ण। नमस्कार, स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। पाहूया आजची धक्कादायक बातमी। कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार व केंद्र सरकार नागरिकांना मोफत धान्य वाटप करीत आहे, मात्र सरकारकडून रेशनिंग दुकानदारांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित करण्यात येत आहे, असा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमध्ये आढळून आला आहे। सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे रेशनिंगचे धान्य दर्जाहीन आणि सडलेल्या अवस्थेत असते। अनेक ठिकाणी प्रकरणे समोर आली आहेत, मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रेशनिंगच्या धान्यात गहूमध्ये जास्त प्रमाणात मोठे दगड व कचरा आढळून आला आहे, तर तांदळामध्ये पांढऱ्या गारा आळ्या कचरा आढळला आहे। आम्ही गहू खायचे की दगड, असा संतप्त सवाल नांदगाव खंडेश्वर नागरिकाकडून केला जात आहे। अशाने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जनावरापेक्षाही पण निकृष्ट दर्जाचे रेशनिंग नांदगाव खंडेश्वर मधील जनतेला खाऊ घातले जात आहे। कोरोनाच्या आर्थिक परिस्थितीमुळे तर काही कुटुंबांना रेशनिंगच्या अन्नधान्यावर अवलंबून राहावे लागते। सध्याच्या संकट काळात रेशनिंग धान्याची मोठ्या प्रमाणात लूट होत असून रेशनिंग धारकांना शासनाने दिलेल्या प्रति व्यक्तीनुसार धान्य कमी मिळत असून किंमत पण शासकीय दरापेक्षा मनमानी किंमत जास्त प्रमाणात आकारण्यात येत आहे। असे धक्कादायक प्रकार घडत आहेत, याचा मोठा आर्थिक फटका नांदगाव खंडेश्वरमधील रेशनधारकांना बसत आहे। यासाठी रेशनिंग दुकानदारांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा दर्जा तसेच वजन योग्य प्रमाणात आहे की नाही याची अन्नधान्य पुरवठा विभागाने योग्य दक्षता घेण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी। नागरिकांना यामुळे चांगल्या दर्जाचे धान्य मिळेल आणि रेशनिंग दुकानदाराचेही नुकसान होणार नाही, अशी मागणी नांदगाव खंडेश्वरमधील नागरिकाकडून होत असून सरकार व ह्या संबंधित नांदगाव खंडेश्वरमधील तहसीलदार रेशनधारक ग्राहकांनी दखल घेऊन यात काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। तुम्ही पाहत रहा स्वराज्य वार्ता। प्रतिनिधी रवी मारुटकर, स्वराज्य वार्ता, अमरावती। धन्यवाद। स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।